प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन डॉट कॉम या चॅनलवर आज तुमच्या अतिशय सुंदर असा स्लाईस केक मी शेअर करणार आहे हनी बेल स्लाईस केक आणि तोही कढईमध्ये कसा करायचा हे दाखवणार आहे कारण बऱ्याच वेळा मला मेसेज येतो कमेंट येतात की मॅडम आमच्याकडे ओ टी जी नाही आहे ओव्हन नाही आहे सो डोंट वरी हा केक आपण कढईत बनवूयात आणि तो तितकाच सुंदर होतो आणि तितकाच टेस्टी होतो आणि जर तुम्हाला कधी स्लाईस केकची ऑर्डर असेल तर हा केक के कस्टमरला देऊन बघा आणि फीडबॅक व्हिडिओ खाली शेअर करायला मात्र विसरू नका तर हा केक बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत प्रिमिक्स आता जेव्हा जेव्हा मी तुम्हाला स्क्रॅचपासून केक दाखवते तेव्हा मला अशाही कमेंट्स असतात की प्राजक्ता पासून नाही बनवू शकत का तर बनवू शकता आणि तो प्रिमिक्सपासून झालेला केक तो सुद्धा तेवढाच टेस्टी लागतो इथे मी घेतलेला आहे एक कप प्रिमिक्स जवळपास दीडशे ग्रॅम एवढं प्रिमिक्स असणार आहे त्यामध्ये साठ ते सत्तर ग्रॅम आपल्याला ॲड करायचं आहे दूध सो इथे मी दूध ॲड केलेलं आहे रूम टेम्परेचरचं मिल्क ॲड करायचं आहे आणि त्यानंतर एक टेबल स्पून एवढं मध ॲड करायचं आहे हनी बेल केक आहे सो त्यामध्ये हनी गेलंच पाहिजे सो मी मस्त असं एक टेबल स्पून मध ॲड केलेलं आहे त्यानंतर तेल आणि थोडंसं बटर मिळून दोन्ही मिळून पन्नास ग्रॅम ॲड केलेला आहे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता पंचवीस पंचवीस ग्रॅम घेऊ शकता अदरवाइज तीस ग्रॅम ऑइल वीस ग्रॅम बटर असंही करू शकता सो पन्नास ग्रॅम इथं मी टोटल घेतलेला आहे ऑइल आणि बटर त्यानंतर यामध्ये मी थोडासा ऍड केलेला आहे ऑरेंज इसेन्स तीन ते चार ड्रॉप यामध्ये आपल्याला ऑरेंज इसेन्स ॲड करायचं आहे सो मी तीन चार ड्रॉप यामध्ये ऍड करणार आहे सोबतच यामध्ये आपण थोडासा व्हॅनिला इसेन्स सुद्धा ऍड करणार आहोत तर साधारणतः हाफ यामध्ये मी व्हॅनिला इसेन सुद्धा ऍड करणार आहे दोन इसेन्स मिक्स करणार आहोत सोबत जो मध आहे त्याचा एक वेगळा फ्लेवर असणार आहे आणि यातून अतिशय सुंदर फ्लेवर तयार होतो जनरली आपण जेव्हा केक खातो तेव्हा ते कमी गोड लागतात आणि बऱ्याच वेळा होतं असं की खाताना ते ड्राय लागतात सो या पद्धतीने तुम्ही एकदा केक बनवून बघा तुम्हाला हा केक अतिशय आवडेल आणि तुम्हाला जर कस्टमरला सुद्धा ड्राय केक द्यायचा असेल तर तुम्ही हा ड्राय केक कमी खर्चामध्ये देऊ शकता म्हणजे जवळ जवळपास एवढा स्पंज तुम्ही अडीचशे ते तीनशे रुपये अडीचशे रुपयांपर्यंत कस्टमरला सहज देऊ शकता कारण याची टेस्टसुद्धा तेवढी सुंदर आहे यामध्ये आपण छान छान इन्ग्रेडियंटसुद्धा वापरलेले आहे दूध वापरलेलं आहे बटर वापरलेलं आहे सो याची जी टेस्ट होते ती अतिशय सुंदर आणि अप्रतिम होते आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला खात्री आहे तुम्ही हा केक बनवून बघणार आहात आणि या व्हिडिओखाली येऊन मला नक्की सांगणार आहात की हा केक तुम्हाला कसा वाटला ते तर आता हे बॅटर आपल्याला बीटरच्या मदतीने फुल स्पीडवर एक ते दीड मिनिट छान असं बीट करून घ्यायचं आहे आणि बीट झाल्यानंतर आपण याला पोर करणार आहोत तुम्हाला आता स्लाईस केक बनवायचा असेल तर तुम्ही कोणत्याही टीनमध्ये पोर करू शकता तुमच्याकडे स्लाईस केकचं टीन असेल तर त्यामध्ये करू शकता बन केकचा टीन असेल तर त्यामध्ये पोर करू शकता तर हा बॅटर आपल्याला पोर करायचा आहे सहा सा इंचाच्या टीनमध्ये मी इथे अशा प्रकारचा टीन वापरणार आहे आणि याला लायनिंग करण्यासाठी इथे मी वापरणार आहे ओडी इकोबेकचा ब्राऊन पेपर जो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी माझ्या प्रत्येक बेकिंग रेसिपीमध्ये ओडी इकोबेगचे प्रोडक्ट्स वापरते आणि जर तुम्हाला ते परचेस करायचे असतील कारण हे जे प्रोडक्ट आहेत ते इको फ्रेंडली आहेत आणि त्यामुळे मला हे वापरायला खूप आवडतात सो तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा ॲमेझॉनवरून परचेस करू शकता आणि तुमचा इकोबेगबबद्दलचा रिव्ह्यूसुद्धा मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आता हा संपूर्ण बॅटर मी पोर केलेला आहे सहा इंचाच्या टीनमध्ये आणि याला मी बेक करायला ठेवणार आहे गॅसवर आज ओव्हन ओटीजी नाही वापरणार तुमच्या सगळ्यांसाठी आज गॅसवर आपण रेसिपी ट्राय करणार आहोत सो so, गॅसवर सुद्धा तेवढाच सॉफ्ट केक होतो अतिशय सुंदर होतो फक्त जो ब्राउनिश कलर ओ टी येतो वरच्या बाजूने तो फक्त कमी येतो अदरवाईज बाकी रेसिपी जी आहे ती सेम ॲज इट इज बनते सो लास्ट टाइम मी एक केक शेअर केला होता आत्ता रिसेंटली एक व्हिडिओ टाकलेला होता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर तो, तो स्लाइस केक इतक्या लोकांना आवडला इतक्या छान छान कमेंट्स आल्या तुम्ही जर ती रेसिपी अजूनही बघितली नसेल तर इथे स्क्रीनवर सुद्धा मी त्याचा एक फोटो शेअर करते तुमच्या सोबत तुम्हाला, तुम्हाला। बॉक्समध्ये लिंक मी दिलेलीच आहे सो चेक करा आणि ती सुद्धा रेसिपी ट्राय करून तुमचे रिव्ह्यू किंवा तुमचे छान छान फीडबॅक्स कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मात्र विसरू नका तर आता मी याला बेक करायला ठेवणार आहे बघा कढईमध्ये मी बेकिंग करण्यासाठी याला ठेवलेला आहे तीस ते पस्तीस मिनिटं आणि इथे आपला केक झालेला आहे बेक मस्त गरम गरम आहे आणि हनीबेल केक आहे त्यामुळे आपण हनीने त्याला मस्त असं डेकोरेट करणार आहोत आणि इथे एक छान आणखीन एक ट्रिक मी पुढे दाखवणार आहे तर बघा टीनमधून केक जो आहे लगेच बाहेर आला कारण इकोबेक जो आहे तो अजिबात खाली स्टिक होत नाही कारण हा नॉनस्टिक आहे सो मस्त गरम गरम केक बाहेर काढलेला आहे आणि हा जो इकोबेक आहे तुम्ही रियूजसुद्धा करू शकता हा याचा प्लस पॉईंट आहे तर आता इथे मी केक पुन्हा सरळ केलेला आहे तुम्हाला जर हा उलटा सर्व करायचा तर तसाही करू शकता किंवा असाही करू शकता आता यावर हनीबेल केक आहे त्यामुळे छान असा डेकोरेशन मी करणार आहे तर मी मस्त चमचा भरून मध घेतलेला आहे आणि त्यावर अशा पद्धतीने स्प्रेड करत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा केक दिसतो आहे आणि तेवढाच तो टेम्पटिंग ते सुद्धा वाटतो आहे विश्वास ठेवा इतकी सुंदर टेस्ट आहे या केकची म्हणजे त्यामध्ये आपण मध ॲड केल्यामुळे अतिशय छान फ्लेवर याचा तयार होतो तर आता मी काय केलेलं आहे थोडंसं मला कलर कलरफुल याला बनवायचं होतं कारण आपण प्लेन केक ठेवलेला आहे यामध्ये कुठलाही कलर ऍड केला नाही म्हणून मी काय केलेलं आहे मधामध्ये अगदी थोडासा पिंक कलर ऍड केलेला आहे इथे स्पूनमध्ये मी थोडासा मध घेतलेला आहे त्यामध्ये पिंक कलर ऍड केलेला आहे आणि हा मिक्स करून या केकवर के मी जसं आपण सुरुवातीला मध रिझल केलेला आहे तसं मध मी यावर पोर करणार आहे आणि इथे न्यूट्रल जेल वापरण्यापेक्षा किंवा बाकीचं काही डेकोरेशन करण्यापेक्षा हनीबेल केक आहे सो हनीमध्येच आपण थोडंसं वेरिएशन करून तुम्हाला पाहिजे तर आणखीन कुठलेही कलर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि डेकोरेशन करू शकता सो तुम्ही इथे बघाल तर मस्त असं छान मधानेच मी डेकोरेशन केलेलं आहे याच्या ओरिजिनल टेस्टमध्ये कुठलाही प्रकारचा बदल केलेला नाही आहे कारण जर न्यूट्रल जेल तुम्ही ॲड केलं असतं तर पुन्हा टेस्ट थोडी मे बी वेगळी लागली असती सो इथे मी मधालाच थोडासा ट्विस्ट दिलेला आहे कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर आता याला थोडस डेकोरेट करूया डेकोरेशन करण्यासाठी इथे मी थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत तुम्ही पिस्ता वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीचं डेकोरेशन करू शकता आणि काही चेरीज जे आहेत त्या कट करून स्लाइस करून मी अशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत तर अशा प्रकारे स्लाईस चेरीज करून मी इथे अरेंज केलेले आहेत तुम्ही कुठलंही डेकोरेशन यावर करू शकता टुटी फ्रुटीज ॲड करू शकता बेकिंग करताना सुद्धा या सगळ्या गोष्टी ॲड करू शकता परंतु मी फक्त डेकोरेशनमध्ये ठेवलेल्या आहेत आणि अतिशय टेस्टी आणि खूप टेम्पटिंग असा केक इथे रेडी झालेला आहे नक्की ट्राय करा आणि जेव्हा तुम्हाला कस्टमरला स्लाईस केक द्यायचा असेल तेव्हा तेव्हा सुद्धा तुम्ही हा त्यांना सजेस्ट करू शकता नक्कीच त्यांनीसुद्धा ट्राय केला तुम्हाला याची पुन्हा ऑर्डर येणार आहे तर याचा मस्त एक स्लाईस मी तुम्हाला कट करून दाखवते हा इतका फ्लेवरफुल केक आहे आणि मधाची इतकी सुंदर टेस्ट आहे यामध्ये हे तुम्हाला मी सांगून लक्षात येणार नाही तुम्हाला तो ट्राय करावाच लागेल आणि तुम्ही होम बेकर्स आहात त्यामुळे व्हॅनिला प्रेमिक्स तुमच्या घरी पडलेलंच असेल सो जा आणि केक ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला सांगा हा केक तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये